बिल्कुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आपण घेणारच आहोत. आपण बघतो आहोत अरविंद सावंत, शिवसेनेचे खासदार, यांनी देखील प्रतिक्रिया देताना म्हटलंय की शिवसेना आणखी उसळून वर येईल आणि महाराष्ट्राची जनता पाहतेय की नेमकं काय सुरू आहे ते, आणि एक प्रकारे राग काढण्याचा प्रयत्न या सगळ्या ईडीच्या चौकशीच्या माध्यमातून केला जातोय असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. मात्र संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. लहान मुलं आणि महिलांच्या आडून हल्ला करणाऱ्यांना नामर्द म्हणतात असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. HDIL कंपनीनं भाजपला 20 कोटी रुपये दिले, मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील अशी गर्जना राऊत यांनी केली आहे. राज्यातलं सरकार भाजपला पाडता येत नाहीये त्यामुळे ते हतबल झालेत, आणि खास करून सत्ता स्थापनेत जे सक्रिय होते त्यांना टार्गेट केलं जात आहे असा थेट आरोप आता संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान राऊत हे वैफल्यग्रस्त आणि भयभीत झालेत अशी प्रतिक्रिया भाजपकडनं आलेली आहे. राऊत यांनी हव्या त्या भाजप नेत्यांविरोधात तक्रार करावी, राज्याच्या गृह खात्यानं चौकशी करावी असं आव्हान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलंय. ईडी हा काही महत्वाचा विषय नाहीये. CBI असेल, ED असेल, इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात CBI, ED किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ED नोटीस येणं, ED कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं आपली भडास काढणं हे आता लोकांनी गृहीत धरले. शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या. कोणत्याही थराला जाऊन आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारण नाही. कालच मी या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक ऐतिहासिक विधान ऐकलं. ते असं म्हणाले, जर काही कोणी चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कसं, मग नोटीस येत नाही. हे नोटीस म्हणजे काय, ब्रह्मवाक्य आहे का? आणि मी परत सांगतो, आमच्यापैकी कोणी काही चुकीचं केलं नाही. नोटीस येऊ द्या किंवा आणखीन काही येऊ द्या, आम्ही घाबरत नाही. तुम्हाला घाबरावं लागेल. त्यांच्या पत्रामध्ये या संदर्भातला कुठलाही संदर्भ दिलेला नाही. त्याला कशाकरता चौकशी करायची आहे तर भारतीय जनता पक्षाची माकडं मी कालपासून बघतोय, उड्या मारत आहेत. PMC बँक ह्याला सांगितलं कोणी? ह्यांची आणि ED का हात मिळवणी आहे का? भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यालयामध्ये ED एक टेबल टाकलेलं आहे की ED त्यांच्या बेलॉट बिअरच्या कार्यालयामध्ये एक टेबल टाकल्या भारतीय जनता पक्षाचं. माझ्या माहितीप्रमाणे ED कार्यालयामध्ये सहसा कोणाला बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळत नाही. पण गेल्या 3 महिन्यापासून माझ्या त्या कार्यालयावरती लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे 3 लोक हे सतत त्या ED कार्यालयात जात आहेत आणि येत आहेत आणि तिथून काही कागदपत्र बाहेर काढतात. हे सरकार पडणार नाही, कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती सरकार पाडण्याची. हे सरकार पडणार नाही, मग या सरकारचे खंदे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहे? त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा? जर हे करणार असाल तुम्ही खुशाल करा, ED करावं,
सीबीआयने करावं, इन्कम टॅक्सने करावं, किंवा बाहेर अजून कोणी त्यांना दहशतवादी गँग वापरायचं असतं तर त्या वापराव्यात आमच्या विरोधामध्ये, आम्ही हटणार नाही. एचडीएलच्याच गोष्टी करताय ना, भारतीय जनता पक्षाचे अकाउंट उघडा. गेल्या 3 वर्षामध्ये एचडीएलनं भारतीय जनता पक्षाला किती कोटीच्या देणग्या दिल्या आहेत हे आजची माकडं नाचतायत ना, त्यांनी जाहीर करा. माझ्याकडे 20 कोटीचा हिशोब आता आहे, 20 कोटीचा हिशोब माझ्याकडे आता आहे, आणि त्या संदर्भातली सगळी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटसुद्धा केली. विजयदुर्ग पोर्ट जे बांधणीचं काम एचडीएलने केलं आहे करतायत, त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे, त्याचा भागीदार हा भाजपचा खासदार आहे. का त्याला नोटीस पाठवली एचडीएलनं? आमच्या कुटुंबाची संपत्ती किंवा आमच्यापैकी कोणाची ही संपत्ती 1 वर्षात 1600 पटीनं वाढलेली नाही. ईडीच्या नोटीसला मी आदर करतो, सरकारी यंत्रणा आहे, भले ते भाजपचा पोपट असेल पण त्याच्यावर सरकारचा शिक्का आहे. आम्ही त्यांना जी माहिती हवी ती परत देऊ, पण जर राजकीय सुडाना काही होणार असेल तर त्याला राजकीय पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल हे मी आत्ता शिवसेना भवनाच्या ज्या वास्तूतून सांगतोय. पाठीमागे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे, त्यांना स्मरून मी सांगतोय हे प्रकरण तुम्हाला माग पडेल आणि गरम पडेल. मागे सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे, 120, आणि त्या फिट केस ईडीसाठी आहेत. ईडी त्यांच्यावरती काय कारवाई करते हे मला पाहायचं आहे, त्यानंतर माझ्या पत्नीचं चौकशीला पाठवायचं की नाही ते मी पाहिजे. अगर आप मेरे राज्यसभा के जो प्रॉपर्टी के एफिडेविट होते हैं, हमने कोई छुपाई ये बात नहीं है, 50 लाख का जो हमारा लोन है वो हमने दिखाया है, तो ईडी को क्या तकलीफ है या भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है उसमें? इस देश में भारतीय जनता पार्टी में ऐसे बड़े बड़े सुरमा बैठे हैं, अगर मैं उनके परिवार तक पहुँचा तो आपको देश छोड़कर भागना पड़ेगा. ये आपको बताता हूँ, नीरव मोदी और विजय माल्या के साथ भारतीय जनता पार्टी की पूरी फलटन खड़ी हो जाएगी लंदन और ब्रिटेन में. तो आप देखिए, आप मुझसे पंगा मत लेना, आप मुझसे पंगा मत लेना. मैं देखता हूँ, मैं नंगा आदमी हूँ, मैं शिवसैनिक हूँ बाळासाहेब ठाकरे का. संजय राऊत नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले हे आपण पाहिलं. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य देखील केलेलं आहे, काही आरोप देखील केलेले आहेत. या महत्त्वाच्या बातमीवरच आपण राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परतवूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.